संपूर्ण वर्षभरामध्ये आयुष्य कसं सुंदर करावं आयुष्य सोप कसं सोपं होईल कसं छान होईल प्रॉडक्टिव्हिटी वगैरे वगैरे भरपूर व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे पण तरीसुद्धा माझ्याकडून लई चुका झालेल्या आहेत खूप माती मी खाल्लेली आहे आणि तीच माती मला माहिती आहे कॉमन आहे तुमच्यातल्या बऱ्याच जणींनी अशा चुका केलेल्या असतील याची मला गॅरंटी आहे आणि त्या कोणत्या चुका आहेत आणि मला त्या चुकांमधून काय शिकायला मिळालं हेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा नंबर वन मी आहे त्या परिस्थितीमध्ये कम्फर्टेबल झालेले <laughs> जेव्हा आपण कम्फर्टेबल होतो तेव्हा आपण असलेल्या गोष्टींचा स्वीकार करतो आणि स्वीकार केला की त्याच्यामध्ये आपल्याला काही बदलच करावासा असं वाटत नाही कारण आपण लय कम्फर्टेबल झालेलो असतो आणि ही चूक सेम मी केलेली आहे आता याच्यामधून मी काय शिकले सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ना की आपलं वाढलेलं वजन असेल किंवा आपलं कमी झालेलं वजन असेल आपल्याला ताकद कमी पडते आपल्याला काहीतरी दुखतंय खूप किंवा आपल्याला आपल्या जॉबच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी काहीतरी आवडत नाहीये वगैरे वगैरे आपल्याला एखादी गोष्ट पटत नाहीये परिस्थितीतली असेल घरातली असेल स्वतःच्या बाबतीतली असेल सवयींमध्ये असेल नात्यांमधली असेल त्याच्याविषयीच कंट्रोल हातामध्ये घेऊन त्याच्यामध्ये बदल करायला लागलं पाहिजे ना की तक्रार करत लोकांकडून सतत सिंपती घ्यायला पाहिजे स्वीकारलं ना काय एवढेच एवढं तर दुखतच आणि ठीक आहे असं दुखतच आहे पण मी करते काम आणि मग आपण ज्या अंगावरती काढतो आणि या बाबतीमध्ये स्त्रिया म्हणजे त्यांना ऑस्करच मिळायला पाहिजे मला मान्य आहे सगळ्या जबाबदाऱ्यात मुलं बाळ संसार कामं करिअर आणि आपल्याला या जगामध्ये सगळं छान करायचं असतं आणि स्त्रीला आपसुकच असं वाटतं की प्रत्येक रोल खूप निगुतीनं छान आणि परफेक्शन गाठावं सगळं छान व्हावं असं वाटतं मुद्दा बरोबर आहे हेतू खूप शुद्ध आहे पण या सगळ्याच्यामध्ये जे खराब सिस्टीम होऊन जाते ना म्हणजे आपल्याला घरकामासाठी मदत करण्यासाठी बाई नाही आहे पण तरी काहीतरी उशीर होतोय आबाळ होतंय सगळं लांबतंय तरी ते स्वीकारायचं स्वतःच राबायचं स्वतः पावलं दुखतात पाय दुखतात तरी ते ओट्यावरती उभं राहायचं सगळं म्हणजे आहे ती जी फरपट आहे ना ती सहन करायची आणि तिथे कुठेतरी त्या सिच्युएशनमध्ये त्याच परिस्थितीत त्या, त्या स्टेजला कम्फर्टेबल होऊन जायचं यानं कधीच बदल होत नाही वर्ष येतात वर्ष सरतात नवीन वर्ष उगवतं पण आपल्यात कधीच काहीच बदल होत नाहीत ना आपल्या फिटनेसमध्ये बदल होतो ना आपल्या हेल्थमध्ये बदल होतो ना आपल्या आर्थिक परिस्थितीत बदल होतो आपल्यात कधीच कसलीच प्रगती होत नाही आणि बदल होत नाहीत कारण आपण आहे त्या जागी कम्फर्टेबल झालेलो असतो नंबर दोन मला जे काहीही वाटेल जेव्हा वाटेल तेव्हा मी मनापासून करत होते आणि मला असं वाटत होतं यालाच पूर्णं किंवा सुचणं किंवा कलेची निर्मिती कॉन्टेंटची निर्मिती व्हिडिओ किंवा घर सांभाळणं बाळ सांभाळणं वगैरे असंच तर असतं बरोबर की पडेल ते काम आपल्या समोर येईल ते करायचं आणि असं त्याला की सिस्टीम नसते सगळ्यात मोठी माती सिस्टीम इज द की टू सक्सेस हे मी सगळ्यात मोठी गोष्ट या वर्षात शिकले तुमच्या घरामध्ये हाऊस हेल्प असेल त्यांनी किती वाजता यायचं त्यांचा किती पगार आहे त्यांना महिन्याला किती सुट्ट्या मिळणार आहेत त्यांचं आल्यानंतर एका तासात पाहिजे दोन तासात पाहिजे पाच तासात पाहिजे किती तासामध्ये त्यांनी तिथे थांबणं अपेक्षित आहे काय काय कामांची लिस्ट अपेक्षित आहे पहिल्यांदा काय काम केलं पाहिजे जाताना काय काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टींसाठी ते जबाबदार आहेत कोणत्या गोष्टींसाठी त्या जबाबदार नाहीत सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजेत प्रत्येक गोष्टीची सिस्टीम पाहिजे जेव्हा सिस्टीम असते तेव्हा तुम्ही तिथून गैरहजर जरी असलात तुम्हाला एव्हरी सिंगल डे प्रत्येक निर्णय घेऊन श्रम होत नाहीत तुम्हाला दमायला होत नाही कारण तुम्ही एक उत्तम सिस्टीम आखलेली असते त्याच्यामुळे बाड़ सुद्धा बाळांची वाढ नर्चरिंग बाळ खूप क्रिएटिव्ह आणि खूप छान होतात खूप सुंदर वाढतात जेव्हा त्यांचं रुटीन सेट होतं एक दिनचर्या एक दिनक्रम सेट होतो त्याच पद्धतीनं आता बाळ काय करणार आहे किंवा तुमचे सासू सासरे असतील आई वडील असतील तर त्यांच्या वेळा तुमच्या आवरणाच्या वेळा सकाळपासून मी काय 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 का 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 करणार आहे त्याचं शेड्युलिंग आणि त्याची एक सिस्टीम तुमच्या कामाची सिस्टीम तुमच्या नात्यांसंदर्भातली सिस्टीम प्रत्येक गोष्टीची एक प्रक्रिया प्रोसेस रुटीन तुम्ही सेट करा आणि तुम्ही फक्त बघा आय नो रुटीन्स आर बोरिंग आय नो सिस्टीम आखणं हे इतकं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डेस्क जॉबसारखं आणि बोरिंग वाटतं पण तुम्हाल जर तुम्हाला जर नव्यानं बिझनेस करायचा असेल करिअर प्रगती वगैरे कुठे करायची असेल तर माझ्या लक्षात आले सिस्टीम असेल तरच नाही तर सगळं पत्त्यांसारखं कोसळून पडतं कारण तुमच्यावरती इतके तुम्हाला जसं वाटतंय जेव्हा तेव्हा तुम्ही ते करत असता आणि तुम्ही काहीच कुठलीच गोष्ट छान प्रक्रिया आणि त्याचा सेटअप मांडलेला नसतो किंवा नुकतीच आलेली आपली मराठीतील पहिलीच कृतज्ञतेची रोज निशित तुम्ही या सगळ्या नोंदी करू शकता हे डेली जर्नल ऑर्डर करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन नंबर आपल्याला आपण नेहमी बरोबर आहोत असंच वाटत <laughs> याच्यामध्ये ऑफकोर्स अहंकार पण दडलेला आहे आणि तो मलाही होता आणि माझ्या अजूनही आहे पण मी तो बाजूला सारण्याचा सा प्रयत्न केला आणि ते जमलं आपल्याला ना आपल्या चुकाच दिसत नाहीत असं माझ्या लक्षात आले आणि त्याच्यामुळे आपले जे इमिजिएट जवळचे लोक असतात जे आपलं भल्याचं चिंतन करतात जे आपले, करता, आपले शुभचिंतक असतात ते आपल्या फॅमिली मेंबर्स असू शकतात आपलं पार्टनर असू शकतो आपले आई वडील असू शकतात आपले क्लोजेस्ट फ्रेंड्स असू शकतात किंवा आपल्या खूप ट्रस्टवरती कलिग को वर्कर बॉस पण असू शकतो मेंटॉर असू शकतो हे लोक आपल्याला खऱ्या अर्थानं आरसा दाखवतात आणि वस्तुस्थितीचा स्वीकार करायला लावतात की हे असं आहे कदाचित तू एका स्वप्नरंजित जगामध्ये जगत असेल डिल्युजनल असेल तर हे असं आहे तरी ना आपल्याला असं वाटतं की आपण हे करतच नाही होत आणि खूप सोपं असतं ना असं परिस्थितीवरती याच्यावरती त्याच्यावरती या ताण आहे म्हणून तरी ना मला कळतच नव्हतं या वर्षामध्ये की माझा स्ट्रेस का वाढलाय तर मला सुकिर्तेनं बसवलं एकदा माझ्या आई वडिलांनी अजूनही तर बसलं पाहिजे आणि बोललं पाहिजे याच्याविषयी की तू किती ताण घेतस तू किती स्ट्रेच करतीयस तू किती वाजता जेवतीयस तू किती वेळा व्यायाम केलाय तुझं कसं दुर्लक्ष होत आहे स्वतःच्या हेल्थकडे हेळसाट हेल्थ होतीये तू बाळाचा किती स्ट्रेस घेतेये आपल्याला ना कळत नाही हे कारण आपल्याला सगळं आपलं बरोबरचा करायलाच पाहिजे आई म्हणल्यानंतर हे करायलाच पाहिजे बायको म्हणल्यानंतर हे करायलाच पाहिजे काम म्हणल्यानंतर पण ह्याला एक अंत आहे ना हे किती आपण कोणावरती तरी किती ओरडतोय किंवा आपण सगळ्याचा सा किती ताण घेतोय आपण विनाकारण किती पॅनिक परिस्थिती तयार केली आहे किंवा आपण किती किती विचार करतोय सेम सेम गोष्टी आपण चर्चा करतोय आणि आपल्याला कुठेतरी त्याचं शटडाऊन करता येत नाही ते स्विच ऑफ करता येत नाही दिवस संपल्यानंतर आपल्याला शांत होता येत नाही आहे ऑलमोस्ट एन्झायटीकडे आपण जातोय हे सगळं तुमच्या जवळचे तुमच्यावरती प्रेम करणारे ऑफकोर्स ज्यांचा हेतू शुद्ध आहे त्यांच्याबरोबर बसून बोललं पाहिजे आणि ते स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यात बदल केले पाहिजेत ही मोठी गोष्ट मी शिकले कारण आपल्याला आपण सतत बरोबर आहोत असंच वाटत असतं नंबर चार मी बदलाला उत्तम पद्धतीनं स्वीकारलं नाही मी <laughs> चेंज आणि बदलाविषयीची पुस्तकं आणि त्याच्यामधून काय काय त्या पुस्तकात होतं आणि मला काय काय शिकायला मिळालं आणि कसं नव्यानं मला गोष्टी कळाल्या याच्यावरचा मीच व्हिडिओ केला आहे पण जेव्हा ना आपण ऍक्च्युली त्या परिस्थितीत असतो ना तेव्हा आपल्याला कळतच नाही आपण आपण स्वतःला सरप्राईज करतो की आपण काय रिॲक्ट करतोय आणि बऱ्याचदा ना आपण पॉज करत नाही त्याचा विचार करत नाही शांतपणे आणि मग बऱ्याचदा रिॲक्ट करायचं पण नसतं गरज पण नसते पण भसा भस बस इमोशनली भावनिक होऊन रिॲक्ट करणं यानं ना सगळं चिघळतच जातं आणि उगाच विक्टीम हुड कुठेतरी यायला लागतं की मीच कशी बिचारी आणि माझ्याच बाबतीत कसं होतंय असं कुठेतरी व्हायला लागतं ह्या चुका मी केल्या की मी बदल ना खूप पटापट लॉजिकली सायंटिफिकली खूप छान तटस्थपणे ओके मॅच्युअर्डली स्वीकारले नाहीत यावर्षी असं मला जाणवलं आणि ते मी पुढच्या वर्षी कधीच करणार नाही आता मी याच्यातून मोठी गोष्ट शिकले ती म्हणजे ना बदल हा नेहमीच चांगला असतो खूप मोठी गोष्ट आहे ही पण मी हे शिकलेले आहे आणि मला तुमच्यावर शेअर करायचं आहे कोणताही बदल तुम्ही म्हणाल या इतक्या वाईट गोष्टी घडल्या माझ्या आयुष्यात इतकं वाईट झालं ट्रस्ट मी पुढे जाऊन खूपच चांगलं होण्यासाठी पुढे जाऊन खूप मोठं वाईट आणि भयानक गोष्ट टाळण्यासाठी आता काहीतरी छोटस वाईट झालेलं असतं तेव्हा ते, ते खूप मोठं वाटतं पण नंतर ते उलटल्यानंतर काळ सरल्यानंतर कळतं की नाही जे झालं ते एकदम बरोबर झालं किंवा अतिशय छान झालं किंवा एकदम भल्याचं झालं किती चांगलं झालं ना आणि तेव्हा मला कसं वाटलेलं असंच वाटतं प्रत्येकाला कारण बदल हा नेहमी चांगल्याचसाठी होतं जे होतं ते चांगल्याचसाठी होतं याच्यावरती माझा पूर्ण आता विश्वास बसला नंबर पाच खूप सारे क्रिएटर्स खूप साऱ्या सेलिब्रिटीज आणि खूप यशस्वी माणसं तुमच्याबरोबर हे कधी शेअर करणार नाहीत पण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यामुळे मी कोणाचंही नाव नाही घेणार पण माझ्या ओळखीतले पण खूप सारे लोक आहेत पण त्यांनी पण इतका व्याप इतका पसारा आणि इतकी पण मोठी स्वप्न असू नयेत की ज्याच्यामुळे डायरेक्ट त्या स्वप्नांचा एका पॉइंटला राग यावा इतपत बर्नआउट उठवाल खूप मोठे चूक ऑलमोस्ट मिलियन आणि मिलियनच्या पुढे जाणारे ऑलमोस्ट प्रत्येक नवी आई जिला बाळे आणि ऑलमोस्ट प्रत्येक आंतरप्रनर किंवा बिझनेस पर्सन तुम्हाला हे शेअर करेल स्त्री पुरुष याच्यात काहीच नाही खूप आवडीच्या कामामध्ये सुद्धा बर्नआउट होतं येस आणि मी आज हे मान्य करते मी तुमच्यावर सिस्टीमबद्दल सांगते मी तुमच्यावर प्रॉडक्टिव्हिटीच्या टिप्स आणि ऑर्गनायझिंग लाईफ हे सगळं तुमच्यावर शेअर करते पण मी हे अनुभवलं आणि मला कधीच वाटलं नाही की मी याच्यातून जाईन पण मी ह्या तुमच्यासमोर आज मान्य करते की कधी कधी आपल्याला इतकं काम आवडतं आपल्याला इतकं बाळ आवडतं आणि आपल्याला आपलं घर इतकं आवडतं की आपल्याला सतत आपलं घर छान ठेवावं असं वाटतं आणि आवरावं असं वाटतं आपल्याला सतत आपल्या बाळासाठी आता काय करू ते काय करू अरे ते रडलं नाही पाहिजे त्याला काय देऊ त्याला काय खायला देऊ असं तसं करावं असं वाटतं आपलं काम आणि आपली स्वप्न मोठी व्हावीत त्याच्यामुळे आपण इतकं काम करतो इतकं काम करतो की सगळ्यात पहिली विकेट जाते ते आपल्या हेल्थची आणि या बाबतीमध्ये पुन्हा एकदा स्त्रियांना एक वेगळा अवॉर्ड द्यायला पाहिजे की आपण आपल्या शरीराची हेळसांड करून जे काम करत सुटतो किंवा जे आपल्याला असं वाटतं करायला पाहिजे करायला पाहिजे उलट मी करते ते कमी करते आणि परत वरती गिल्ट येतं की मी चांगली आई नाही परत वर वरती गिल्ट येतं की माझ्या घरात पसार आहे परत वरती गिल्ट येतं की ही इतकी कमवते ती इतकी कमवते इतकी पुढे गेली आहे मी माझं काहीच नाही करते किती सिन्सिअरिटी दाखवायला पाहिजे अजून काम करायला पाहिजे तुलना आहे तुलना नसली तरी सुद्धा कॉम्पिटिशन नसली तरी सुद्धा स्वतःच्या बेटरमेंटमध्ये सुद्धा आणि आवडीच्या कामामध्ये सुद्धा बर्नआउट इज रियल तुम्ही झिजू शकता आणि झिजून जाणं मानसिक आणि शारीरिक ही सत्य गोष्ट आहे आणि हे चित्ररंजित आणि गोष्ट आणि फिक्शन नाही मी हे यावर्षी जस्ट थोडासा त्याला टच करून आले आणि याच्यामधून खूप मोठा धडा मी शिकलेला आहे की आयुष्यात आनंदाची जरी गोष्ट असली ध्येय मोठं आणि खूप आनंदाचं समाधानकारकसुद्धा असलं तरीसुद्धा व्याप एवढाच वाढवावा जेवढा डेलिगेट करता येईल सोपवता येईल आणि त्याची सिस्टीम बसेल जर डेलिगेट करून सोपून छान सिस्टीम बसवूनही त्या व्यापातून तुमच्या शरीराची हेळसांड होत असेल तुमच्या मनाला आनंद आणि समाधान मिळत नसेल तर तो व्याप कमी करायला हवा त्यामुळे येत्या वर्षामध्ये मी आता स्वतःला भरून पण काढणार आहे दर शुक्रवारच्या अशा कमाल व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आय लव्ह यू